नाकाबंदी दरम्यान वाहनात पिस्तल आढळून आल्याने भडगाव पोलिसांनी मुद्देमालासह वाहन जप्त करत वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिंद्रा एक्स यूव्ही 300 MH 19 CZ 8822 हे 4-चाकी वाहन भडगावहून एरंडोलकडे जात असताना पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान वाहन अडवत चालकाची अंग झडती घेतली असता निळ्या रंगाच्या पिशवीमध्ये काळ्या रंगाची पिस्तूल आढळून आली आहे. त्याचबरोबर 30 बारीक छर्रे 8 रबरी बूच मिळून आले आहे. असं ऐकून वाहनासह 10,03,000 रुपये किमतीचा मुद्देमाल भडगाव पोलिसांनी जप्त करत चालक रामचंद्र नामदेव चौधरी वय 55 राहणार सरस्वती नगर जुना खेडी रोड जळगाव या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अधिक तपास भडगाव पोलीस करत आहे. प्रतिनिधी शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव.